आता बातमी पाहूया तलासरी येथील. तलासरी येथे आज जनसंवाद अभियानांतर्गत महिला समुपदेशन मेळावा पार पडला. या मेळाव्याचे उद्घाटन पालघरचे आमदार श्रीनिवास वनगा, डहाणूचे आमदार विनोद निकोले तसेच पालघरचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या धर्मपत्नी हेमांगी पाटील यांच्या हस्ते पार पडला. या मेळाव्यात तलासरीसह परिसरातील विद्यार्थिनी, नर्स तसेच मोठ्या प्रमाणावर तरुणी आणि महिलांनी सहभाग घेतला होता. या मेळाव्यात कायदा तसेच विविध विषयांवर ग्रामीण भागातील महिला विद्यार्थिनी आणि तरुणींची जनजागृती करण्यात आली. तर या मेळाव्याबाबत हेमांगी पाटील काय म्हणाल्या जाणून घेऊया. जनसंवादच्या अंतर्गत महिला मेळावा या ठिकाणी घेण्यात आलेला आहे. अतिशय स्तुत्य असं कार्यक्रम पोलीस विभागामार्फत घेण्यात आलेला आहे आणि यात एक महत्त्वाची गोष्ट अशी निदर्शनास आलेली आहे की यात महिलांना मार्गदर्शनासाठी बोलवलेलं आहे की त्यात वकील आहेत की ज्या काही दिवसेंदिवस समाजामध्ये घडणाऱ्या घटना आहेत त्या घटनांना आळा कसं बसेल आणि घटना जरी घडली तर ती घटनेतून बाहेर पडण्यासाठी काय मदत लागेल हे ह्या ठिकाणी सगळे ॲडव्होकेट येऊन त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. ही सर्वात महत्त्वाची बाब मला.